ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंच्या महिला देखील सुरक्षित होत्या, त्याच राज्यात आज महिला सुरक्षित नसून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे अत्याचार वाढून देखील महिलांना न्याय देण्यासाठी केवळ 3 पक्षांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड केली जात नाही. या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा आरोप करत सरकारला जाग आणण्यासाठी नवी मुंबई भाजपतर्फे राज्यभर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथे निदर्शने करून ठाकरे सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. छत्रपतींच्या राजवटीमध्ये जशा महिला सुरक्षित होत्या, म्हणजे शत्रूच्या गोटातली महिला जरी असली तरी सुद्धा ती स्वतःला सुरक्षित मानू इच्छित असते तेव्हा, हे आपण सर्वांनी हा इतिहास पाहिलेला आहे. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हे सरकार आज जे बनलेलं आहे, त्यांच्या नावाखाली आज हे मतं मागत आहे आणि त्यांना महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा हा विसर पडलेला दिसून येतो. कारण गेले 6 महिने आपण पाहत असू हा अत्याचाराबद्दलचा, हे बलात्कार हे जे वाढलेले आहेत, असे जे नराधम आहे त्यांची हिंमत कशी होते. आज संपूर्ण राज्यभरामध्ये 2 वर्षाची मुलगी पासून 80 वर्षाची वृद्ध जी महिला आहे ती देखील सुरक्षित नाही आहे. म्हणजे त्यांची ही विकृत मन ही झालेली आहे आणि ह्या विकृतीला आळा घालण्यासाठी, ही विकृती वेळीच खेचण्यासाठी आपल्याला कडक असे कायदे करणे हे गरजेचं आहे. हे महिलांवर 47 ठिकाणी विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले. आता महिलांवर अत्याचार वाचताना देखील एक 2 वर्षाच्या मुलीवर, चिमुकलीवर जो प्रसंग आला ते प्रसंग वाचताना देखील मला वाचायला जमत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारचा निषेध करावा तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी सूचना केल्या होत्या की करोना कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचे आंदोलन छेडू नका, कुठल्या प्रकारचा तास किंवा तणाव पोलिसांवर निर्माण होईल अशा प्रकारचं वागू नका. पण शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला आज खऱ्या अर्थाने आंदोलन छेडावं लागलं. कारण 18 तारखेला आम्ही पत्र देऊन देखील महिला आयोगाची अध्यक्षाची नेमणूक होत नाही, तर 3 आघाड्याच्या 3 सरकारच्या 3 पार्ट्यांच्या भांडणामध्ये कुठल्या पार्टीची महिला असावी यासाठी भांडण सुरू आहे. कुठल्या प्रकारचं कुठलं काही एखादं पद असावं याच्या प्रकारचे यांच्यामध्ये भांडणं आहेत आणि या भांडण्यारूपीच्या माध्यमातून आज आमच्या महिलांवर अत्याचार होतो. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक महिलांचं वेगळं स्थान आहे. एक महिलांच्या मागच्या संस्कृतीनुसार, शिवाजी महाराजांच्या संस्कृतीनुसार आपण महिलांना एक वेगळं मान सन्मान देतो. त्यांना भगिनी म्हणून संबोधलं जातं, त्यांना आपण लक्ष्मी म्हणून संबोधतो, त्यांना आपण देवी म्हणून संबोधतो ना. अशा या महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा भारतीय जनता पार्टी उठून जागी होते आणि अशा प्रकारचे आंदोलन छेडले जातात. महाराष्ट्र न्यूज 24 साठी साईनाथ भोईर, नवी मुंबई.